बिंदास। औरंगाबाद जिल्ह्यातील नामलौकिक असलेल्या कन्नडच्या गोलठाण्यातील उपबाजार समितीत व्यापारी माफक पाप करत असल्याचा एक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। तब्बल व्यापारी एक ट्रॅक्टर मागे शेतकऱ्यांचे 1000 रुपये चोरत असल्याचा प्रकार शेतकऱ्यांनी आपला उघडकीस आणला आहे। मार्केट यार्डमध्ये कन्नड, वैजापूर, नांदगाव या तालुक्यातील शेतकरी मका व कांदा विकण्यासाठी मोठ्या प्रमाणात आणतात। हे व्यापारी कमी भाव उत्तर देतातच, पण मापात पाप करत दोन दररोज शेतकऱ्यांचे 1000 रुपये व्यापारी चोरतात। एक प्रकारे ही व्यापारी शेतकऱ्यांची कंबडच मोडत असल्याचं प्रकार मार्केट यार्डमध्ये घडत असल्याचा रोष शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे। या संदर्भातला घणाघाती आरोप व्यापाऱ्यांवरती होत आहेत। मापात पाप करणारे व्यापाऱ्यांना शिक्षा द्यावी, योग्य कारवाई व्हावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे। नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील शेतकरी बाबासाहेब अशोक पाटील यांनी दिनांक 31 डिसेंबर रोजी बोलठाणा उपबाजार समितीत आपली दोन ट्रॅक्टर मका विक्रीसाठी नेली होती। तेथे व्यापारी गिरीश कोठारी यांनी 1637 क्विंटल भावाने बोली बोलून मका खरेदी केली। शेतकऱ्याने मकाचे ट्रॅक्टर खाली करण्यासाठी गिरीश कोठारी यांच्या गोडाऊनला नेले असता तेथे वरील व्यापाऱ्याचा स्वस्त मालकीचा स्वतः मालकीचा भुईकाठावर मका भरल्या ट्रॅक्टरचे व रिकाम्या ट्रॅक्टरचे वजन केले असता रिकाम्या ट्रॅक्टरचे वजनात 65 किलो वजन जास्त दाखवले असल्याचे शेतकरी बाबासाहेब पाटील यांच्या लक्षात आले। त्यांनी वरील व्यापाऱ्यास आणि उपबाजार समितीच्या कर्मचाऱ्याच्या ही बाब लक्षात आणून दिली। ट्रॅक्टरमधील मका खाली केल्यानंतर बाजार समितीच्या आवारात बोली सुरू असताना मागितलेली मका वेगळी होती आणि प्रत्यक्ष आणलेली मका वेगळी असल्याचं सांगत शेतकऱ्यांशी या व्यापाऱ्यांनी वाद घातल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। प्रति क्विंटल 10 रुपये प्रमाणे पैसे कमी मिळतील असं वरील व्यापारी गिरीश कोठारी यांनी संबंधितांना कळवले। त्यामुळे नेमका हा काय प्रकार आहे हा संबंधितांनी कारवाई केल्यानंतर शहानिशा केल्यानंतर तो समोर येईल। टीम इमेज बिंदास करिता प्रतिनिधी सोमनाथ पवार, कन्नड, औरंगाबाद। नांदगाव तालुक्यातील बोलठाणा येथे एका व्यापाऱ्याने मापामध्ये पाप केलेला आहे। तर संबंधित 1 क्विंटलचा गोंधळ आहे त्या मापामध्ये। तर आपल्याला तक्रार आलेली आहे, याबाबत आपण मार्केट समितीचे श्री पाटील साहेब यांच्याशी चर्चा करून विचारणा करू। मी जातेगाव येथील शेतकरी भरत अशोक पाटील 31/12/2018 रोजी कृषी उत्पन्न उपबाजार समिती बोलठाण येथे माझे मोठे बंधू बाबासाहेब अशोक पाटील यांच्या नावे मका विक्रीसाठी नेला असता व्यापारी गिरीश चांदमल कोठारी उर्फ बोलू कोठारी यांनी निलावात बोली बोलून मका खरेदी केला व मालाची पावती बनवते वेळी परस्पर 10 रुपये प्रति क्विंटल कमी करून भाव फरक केला व व्यापाऱ्याच्या काट्यात तब्बल 65 किलो वजनात तफावत दिसून आली असता आम्ही मार्केट कमिटीमध्ये तक्रार दाखल केली, परंतु कमिटीचे सचिव खैरनाव साहेब यांनी कोणत्याही प्रकारे दखल न घेता त्यांनी शेतकरी सोडून व्यापाऱ्याच्या बाजू घेताना दिसून आले। याचे कारण असे की तब्बल 21 दिवसानंतर आमची चौकशी चालू आहे असे सांगू लागले। असे प्रशासन असेल तर शेतकऱ्याला आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय दिसू शकणार नाही।